MSTCET 2020 निकाल लागला, आता पुढे काय हा जो प्रश्न आहे तो सर्व विद्यार्थ्यांना पालकांना पडलेला आहे. आणि त्या संदर्भात बरेच विद्यार्थी आणि पालक सातत्याने विचारत होते की आता निकाल तर लागला आहे पण पुढं काय करायचं, त्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम MSTCET निकाल दिला, आता MSTCET कोणत्या पुढे वाटा आहे प्रवेशाकरिता, 12वीनंतर पुढच्या वर्षाकरिता पुढच्या उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घ्यायचा आहे तर त्याकरिता कोणत्या कोणत्या तुम्हाला वाटा असणार आहे MSTCET नंतर. तर सर्वात प्रथम महत्त्वाचं इंजिनिअरिंग, त्यानंतर फार्मसी आणि ॲग्रिकल्चर या तीन कोर्सेसकरिता तुम्ही MSTCET प्रवेश जो आहे तो घेऊ शकता. मग आता MSTCET एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल का मला फक्त इंजिनिअरिंग करायचं आहे, त्याने आता इंजिनिअरिंगचंच रजिस्ट्रेशन करायचं. एखाद्याला वाटतं आहे का मला फक्त फार्मसीच करायचं आहे, बी फार्मसी करायचं आहे, त्याने फक्त बी फार्मसीची जी वेबसाईट सुरू होईल त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल का मला फक्त ॲग्रिकल्चर करायचं आहे, तर त्यांनी फक्त ॲग्रिकल्चरची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल मला इंजिनिअरिंग आणि फार्मसी यांच्यामध्ये अजून फरक स्पष्ट झालेला नाही आहे काय करायचं, तर त्यांनी दोन्ही रजिस्ट्रेशन करून ठेवावी. म्हणजे ज्याला जसं पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल का माझं अजून फायनल झालेलं नाही इंजिनिअरिंग करायचं का फार्मसी करायचं का ॲग्रिकल्चर, तर त्यांनी तीनही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करून ठेवावी. प्रत्येक इंजिनिअरिंगचं, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर या तीनही ज्या वेबसाईट आहे या तीनही वेबसाईट सेपरेट असणार आहे. आणि त्यांच्यावरती रजिस्ट्रेशन करत असताना काहीतरी 500 रुपये जी आहे फी ही असणार आहे, तेवढी फी तुम्हाला भरावी लागेल. आणि त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असणारे इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मसीकरिता. तर तुम्ही ज्या मार्गांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल. तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली नाही याचा अर्थ तुमची ती जी लाईन असणार आहे पूर्णपणे इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मसीची, ती पूर्णपणे बंद होऊन जाईल जर तुम्ही रजिस्ट्रेशन त्या वेबसाईटवरती केलं नाही. तर त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आता आपण ही जी माहिती बनवतो आहे अजून वेबसाईट मी आत्ताच बघितलं आहे, तर वेबसाईट कुठल्याही वेबसाईट अपडेट झालेलं नाही आहे. त्या वेबसाईट आपण परत हा व्हिडिओ झाल्यानंतर मी परत तुम्हाला वेबसाईट कशा पाहिजे त्याही दाखवणार आहे. तर त्या वेबसाईटवरती सर्व अद्ययावत माहिती जी आहे ॲडमिशन प्रक्रियेची ती येणार आहे. मग कॅप राऊंड म्हणजे काय, तर सर्व जे ॲडमिशन प्रक्रियेचे राऊंड होत असतात त्याला कॅप राऊंड म्हणत असतात. आणि ते राऊंड किती तारखेला होणार आहे, केव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे, हे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे या सर्वांचं उत्तर, कट ऑफ कसे आहे या सर्वांचे उत्तर तुम्हाला केव्हा मिळतील, ज्यावेळेस या ज्या वेबसाईट आहे ह्या सुरू होतील. वेबसाईटवरती सर्व माहिती ही ब्राउचर जे आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड, हे टाकलं जातं. आणि ते ॲडमिशन ब्राउचर वाचायचं शांतपणे आणि त्याच्यामध्ये सर्व माहिती, कॉलेजचे नावं काय, आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल बऱ्याच मुलांनी विचारलं का सर ह्या ॲग्रिकल्चरच्या कॉलेजचे नावं सांगा, इंजिनिअरिंगच्या कॉलेजचे नावं सांगा, फार्मसीच्या कॉलेजचे नावं सांगा. आता इंजिनिअरिंगचे कॉलेजचे नावं एवढे आहे का आपण जर कॉलेजचे नावं जरी सांगायला बसलं तरी 1 ते 2 तास फक्त कॉलेजचे नाव सांगण्याकरिताच जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेजचं जर कट ऑफ सांगायचा ठरला तर 1500 ते 2000 पानांचा कट ऑफ आहे. मग एका विद्यार्थ्याला 1500 ते 2000 पानं सांगणं म्हणजे हे यथायोग्य होणार नाही. त्याच्यामुळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती जी आहे मला एकदा सांगितल्यानंतर तीच माहिती कोणताही विद्यार्थी कधीही ही माहिती ऐकू शकतो, त्याकरिता आपण हे माध्यम फक्त निवडलेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून. कारण आता आपण जरी झूम मीटिंग असेल किंवा इतर मीटिंगच्या साहाय्याने जर लेक्चर घेतलं असतं तर काही विद्यार्थ्यांना हे जे टाईम आपण ठरवलेला असेल त्या टायमिंगमध्ये जर अवेलेबल झालं नाही तर त्या विद्यार्थ्याला देखील माहितीपासून वंचित राहावं लागतं. त्याच्यामुळे आपण यूट्यूब जो आहे यूट्यूबच्या लिंकवरती विद्यार्थी पाहिजे तेव्हा त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा ही माहिती जी आहे शांतपणे ऐकू शकतो. तर त्याकरिता आपण हे यूट्यूबचं जे माध्यम आहे ते माध्यम निवडलेलं आहे. यापुढे देखील तुम्हाला काही शंका असतील त्या शंका तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आणि त्यातले योग्य जे प्रश्न असतील त्याच्यावरती मी मला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यामध्ये माहिती देण्यामध्ये थोडाफार वेळ पण होऊ शकतो आणि तुम्ही पण आता मी त्याकरिता माझ्यावरती सुद्धा तुम्हाला डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. मी तुम्हाला सर्व आज वेबसाईट ज्या आहे त्या सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्या वेबसाईटवरती माहिती जाऊन पाहायची आणि त्या ठिकाणी माहिती आलेली असेल ती वाचायची. त्याच्यामुळे तुम्हाला मला देखील प्रश्न विचारायची गरज भासणार नाही, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा अद्ययावत माहिती तुम्ही पाहू शकता. तर आपण वेबसाईट ज्या आहे सर्वात महत्त्वाच्या त्या वेबसाईट आता आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम
आता MST CET चा निकाल लागलेला आहे, काही विद्यार्थ्यांनी निकाल डाउनलोड केलेला आहे, स्कोअर कार्ड डाउनलोड केलेला आहे, तर त्याकरिता वेबसाईट होती, परंतु काही विद्यार्थ्यांना अजून निकाल कसा डाउनलोड करायचा हेच माहिती नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांकरिता आपण पहिला प्रश्न घेऊयात, का निकाल कसा डाउनलोड करायचा MST CET चा. तर त्याकरिता वेबसाईट जी आहे ती वेबसाईट मी सांगतो, तुम्ही शांतपणे लिहून घेऊ शकता किंवा नंतर व्हिडिओ शांतपणे पाहून त्याच्यावरून देखील वेबसाईट तुम्हाला जे जे महत्त्वाचं असेल ते घेऊन ती वेबसाईट ओपन करू शकता. तर पहिली वेबसाईट आहे रिझल्ट पाहण्याकरिता MST CET 2020.mahaonline.gov.in किंवा त्याला MST CET 2020.mahaonline.gov.in ही वेबसाईट तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायची. त्या ठिकाणी लॉग इनचा पर्याय असतो, त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन ID पासवर्ड टाकायचा, लॉग इन करायचा आणि नंतर तुम्हाला रिझल्टची जी लिंक आहे ती शोधायची. रिझल्टच्या लिंकवरती गेल्यानंतर रिझल्ट जो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या पद्धतीने रिझल्ट डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं नाव पाहायचं, कॅटेगरी बरोबर आहे का ते पाहायचं, PCBचा ग्रुप दिला असेल, PCMचा ग्रुप दिला असेल, त्या दोघांचे पर्सेंटाईल मार्क तुम्हाला पाहायचे आहे आणि पर्सेंटाईल मार्क पाहिल्यानंतर तुमचा रिझल्ट पाहण्याचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिझल्ट जो आहे तो पाहिलेला आहे, परंतु ही माहिती आपण फक्त ज्या विद्यार्थ्यांना अजून रिझल्ट कसा पाहायचा हेच माहिती नाही त्या विद्यार्थ्यांकरिता ही माहिती आपण घेतलेली. दुसरी माहिती, आता सर्वात महत्त्वाची जी वेबसाईट ही तयार करण्यात आलेली 2-3 वर्षापासून, सर्व माहिती ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी करायचं आहे, ॲग्रिकल्चर करायचं आहे, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, BPTS, BOTS, त्यानंतर BSc नर्सिंग असेल, फिजिओथेरपी असेल, लॉ असेल, 3 वर्षाचा लॉ असेल, 5 वर्षाचा लॉ असेल, MBA असेल, BBA असेल, असे इतर जे सर्व कोर्सेस आहे त्या सर्व कोर्सेसची सगळी माहिती, सर्व या आपण ज्या आता ॲडमिशन प्रक्रिया बघितल्या, 12वीनंतरचे सर्व पुढं UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. आता 12वीनंतर जे तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे ते असणारे अंडर ग्रॅज्युएट, ते 3 किंवा 4 वर्षाचं असणारे आणि ते 3 किंवा 4 वर्षाचं किंवा 4.5 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढचं जे शिक्षण असतं त्याला पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलं जातं, म्हणजे PG, शॉर्टमध्ये PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलं जातं. 12वीनंतर जे 3 किंवा 4 किंवा 4.5 वर्षाचं जे शिक्षण असतं त्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असं म्हटलं जातं, म्हणजेच पदवी, UG म्हणजे पदवी आणि पदवीनंतरचं जे शिक्षण असणार आहे त्याला PG असं म्हटलं जातं, पोस्ट ग्रॅज्युएट. तर त्याकरिता जी वेबसाईट दिलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून www.mahacet.org या वेबसाईटवरती तुम्हाला जे काही पाहिजे त्या सर्व लिंक या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि तुम्हाला जे ॲडमिशन घ्यायचं आहे 12वीनंतर त्याकरिता या सगळ्या वेबसाईटच्या लिंक या mahacet.org या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याच्यामुळं जरी एखाद्या दिवशी मला माहिती तुम्हाला सांगता जरी आली नाही वेळेअभावी, तरी तुम्ही या वेबसाईटवरती जायचं, तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर जे काही असेल, नीट असेल, UG, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS त्याकरिता ही सर्व जे लिंक आहे या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, ती त्या ठिकाणावरून तुम्ही अद्ययावत माहिती पाहू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे कॉमन प्रश्न आलेले होते, इंजिनिअरिंग फार्मसीच्या रिलेटेड प्रश्न आलेले होते. तर इंजिनिअरिंग आणि फार्मसीची जी आत्तापर्यंत तुमची प्रक्रिया चाललेली होती ॲग्रिकल्चरची, ती mahacet.org या वेबसाईटवरून सुरू होती. आता सर्वात महत्त्वाचं, यानंतर तुम्हाला जे हे मेरिट लिस्ट तयार करायची आहे, तर मेरिट लिस्टकरिता DTEची जी वेबसाईट आहे ती DTEची वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटते, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवरती सर्व जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या वेबसाईटवरती जायचं. आता या वेबसाईटवरती जर आपण बघितलं तर डिप्लोमाची सर्व ॲडमिशन प्रक्रिया, डिप्लोमाच्या लिंक ज्या आहे इंजिनिअरिंगच्या, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या, त्या लिंक वेबसाईटच्या ॲडमिशन प्रोसेसच्या पाहायला मिळत आहे. परंतु लवकरच त्याच्यावरती जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि फर्स्ट इयर फार्मसी, FY इंजिनिअरिंग, FY फार्मसी, ह्या ज्या वेबसाईटच्या लिंक आहे त्या लवकरच त्या ठिकाणी पाहायला मिळतील असं आपण भाकीत जे आहे ते करू शकतो. त्याच्यावरती त्या लिंक ज्या आहे त्या तुम्हाला पाहायच्या आहे. DTEची वेबसाईटसुद्धा आपण लवकरात लवकर बघणार आहोत. त्या DTEच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर इंजिनिअरिंगची जी वेबसाईट आहे ती त्या ठिकाणी, मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे त्याच्यानुसार मी फक्त सांगतो आहे, यावर्षी जर परत काही बदल झाला या माहितीमध्ये तर तो परत बदल जो झालेला आहे तो मी परत तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओमार्फत सांगेल. परंतु याआधी मागच्या वर्षीपर्यंत जी प्रक्रिया होती त्याच्यानुसार, त्याच्या अंदाजानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. तर DTEmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी इंजिनिअरिंगची वेबसाईट निवडायची आहे,
ज्यांना फार्मसी करायची आहे त्यांनी फार्मसीची वेबसाईट निवडायची आहे. आता इंजिनिअरिंगची वेबसाईट आणि फार्मसीची वेबसाईट निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता पुढं काय करायचं आहे, तर इंजिनिअरिंग फार्मसीची वेबसाईट निवडल्यानंतर वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते अद्ययावत टाकलेले जातात. मग इंजिनिअरिंगसाठी इन्फॉर्मेशन ब्राउचर, फार्मसीसाठी इन्फॉर्मेशन ब्राउचर त्या ठिकाणी टाकले जातील. मग या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये काय पाहायचं असा परत विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल. तर त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला जे आता सगळे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. 50-100 पानांपर्यंत ते इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं. ते सर्व इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही पाहायचं. त्याच्यामध्ये कॉलेजचे नावं दिलेले असतात, आरक्षण कोणत्या कॅटेगरीला किती टक्के आरक्षण असणार आहे, कॅप राऊंड कधीपासून सुरू होणार आहे, पहिला राऊंड कधी आहे, दुसरा राऊंड कधी आहे, तिसरा राऊंड कधी आहे, कट ऑफ कधी पाहायला मिळणार आहे, मॅनेजमेंटचे राऊंड कधी सुरू होणार आहे, त्याच्याकरिता काय प्रक्रिया असणार आहे. त्याच्यानंतर जे गरीब विद्यार्थी आहे त्या गरीब विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडलेले आहे आणि त्यांना इंजिनिअरिंग आणि फार्मसी करायचं आहे, परंतु पैशाअभावी त्यांना इंजिनिअरिंग किंवा फार्मसीकडे जाता येत नाही, तर त्या विद्यार्थ्यांकरिता देखील काही स्कीम ज्या आहे, ट्यूशन फ्री वेवर स्कीम नावाची एक स्कीम आहे, त्यामार्फत ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतात, MST CET पर्सेंटेज जास्त असतील, तर त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजमध्ये 5-10% जागा ज्या आहे ज्या शासनाकडून रिझर्व करून ठेवलेल्या असतात, त्या जागांवरती विद्यार्थ्यांनी TFWS जे कोड आहे ते कोड त्या ठिकाणी टाकायचे इंजिनिअरिंग फार्मसीचे. आणि त्याच्यामधून गरीब विद्यार्थ्यांना जे आहे ट्यूशन फ्री वेवर स्कीममधून जर ॲडमिशन मिळालं तर एखाद्या कॉलेजची जर फी 50,000 ते 1,00,000 असेल तर त्या विद्यार्थ्यांना फक्त 5-10,000 रुपये फी भरावी लागते, किंवा 1-1.5 लाखाच्या दरम्यान जरी फी असेल तर तेवढी ट्यूशन फी असणार आहे 5-10,000 रुपये, तेवढीच फी फक्त विद्यार्थ्यांना या भरावी लागते. परंतु ट्यूशन फ्री वेवर स्कीमचे कोड जे आहे ते थोडेसे वेगळे असतात, त्या जागांचे फक्त 5-5-10,000 जागांसाठी ते कोड असतात, त्याच्यामुळं रेग्युलर कोड वेगळे असतात. उदाहरणार्थ 100 जागा आहे एका कॉलेजला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या, 100 पैकी 5 जागा ट्यूशन फ्री वेवर स्कीमच्या आहे. मग त्या 5 जागांसाठी तुम्हाला कॉलेजचं नाव द्यायचं असेल तर त्या 5 जागांसाठी कॉलेजचा कोड हा वेगळा असतो, आणि राहिलेल्या ज्या 95 जागा आहे त्यांच्याकरिता कॉलेजचा कोड वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे इथं फक्त गफलत करू नका, कारण तुम्ही 95 जागांसाठी तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं आहे का 5 जागांसाठी कॉलेजचं नाव टाकायचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून काय होतं, ट्यूशन फ्री वेवर स्कीमचेच कोड फक्त टाकले जातात आणि घाईगडबडीत ते, मराठीमध्ये एक म्हण आहे आळद्या हळकुंडाने पिवळं होणे, थोडीशी माहिती असती आणि तेवढ्याच माहितीवरती तो विद्यार्थी अशा पद्धतीने वावरत असतो का मला सगळं माहिती आहे, आणि त्याच्याकडून जेव्हा चूक होते त्याच्यानंतर परत ते ट्यूशन फ्री वेवर स्कीमचे सगळे जर कोड टाकले त्याच्यामध्ये फक्त 5-5 जागांसाठी प्रत्येक कॉलेजचे कोड टाकले जाते त्याच्याकडून, आणि मग पर्यायाने त्याचा नंबर जो आहे मार्क कमी असतात, आणि मार्क कमी असल्याने ट्यूशन फ्री वेवर स्कीमचे जे कोड टाकल्यामुळं त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन होत नाही, आणि ॲडमिशन न झाल्यामुळे तो विद्यार्थी परत त्याची जो ग्राउंड स्टेटला असतो तो ग्राउंड स्टेटला येतो एक्सायटेड स्टेटमधून, आणि त्याच्यामुळं त्याचं पुन्हा एखाद्याची परत मदत मागण्याची त्याला इच्छा होत असते, आणि त्याला समजलेलं असतं की आपल्याला किती नॉलेज आहे याची तेव्हा त्याला अक्कल आलेली असते. त्याच्यामुळं सर्व माहिती पूर्णपणे करून घ्या, आणि स्वतः निश्चित काम केलेलं निश्चित चांगलं आहे, परंतु परिपूर्ण नॉलेज जर असेल तरच आपण पुढे जा. अर्ध नॉलेज असेल, इनकम्प्लीट नॉलेज असेल तर काही धाडस जे आहे ते करू नका. धाडस कधी कधी महागात जे आहे ते पडतं, आणि त्याच्यामुळं फार मोठं नुकसान जे आहे ते त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान हे होत असतं. दरवर्षीचं ती अनुभव आहे, तो अनुभव मी थोडक्यात फक्त तुम्हाला सांगितला. तर इंजिनिअरिंग फार्मसीकरिता वेबसाईट तुम्हाला सांगितली, त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सर्व माहिती तुम्हाला त्याचसोबत ॲडमिशन प्रक्रियाचं शेड्यूल असणार आहे, ट्यूशन फ्री वेवर स्कीमची माहिती असणार आहे, आणि इतर कॉलेजचे नावं माहिती कॉलेजचे नावं दिलेले असतात, कॉलेजचे टेलिफोन नंबर दिलेले असतात. तुम्हाला एखाद्या कॉलेजला फोन करायचा असेल, माहिती विचारायची असेल, कोणते कोणते कागदपत्र ॲडमिशनच्या वेळेस लागतात, याची सगळी इत्यंभूत माहिती जी आहे ती इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेली असते. ते इन्फॉर्मेशन ब्राउचर जेव्हा वेबसाईट सुरू होईल त्यावेळेस ह्या वर्षाचं ॲकॅडमिक इयर 2000 आता तुमचं ॲकॅडमिक इयर जे असणार आहे ते 2020-21 तुम्ही जाऊ शकतात, तर या वर्षाचं तुम्हाला ॲडमिशन इन्फॉर्मेशन ब्राउचर हे पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर कट ऑफ जे आहे त्याच्याविषयी देखील आपण पुढं माहिती, कट ऑफ देखील तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. DTE जे वेबसाईट असेल इंजिनिअरिंग फार्मसीचा, त्या वेबसाईटवरती तुम्हाला कट ऑफ देखील, मागच्या जे राऊंड झालेले असतात त्याचे कट ऑफ देखील दरवर्षी टाकले जातात, त्याकरिता तुम्ही कॅप राऊंड 1 चे कट ऑफ जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करायचे.
कट ऑफ कसे पाहिजे त्याचे जे व्हिडिओ आहे ते देखील मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले बरेच कट ऑफ जे आहे पर्सेंटाईल आणि स्टेट मिरिट लिस्ट नंबरनुसार कट ऑफचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले. निवांत जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते पण व्हिडिओ पाहून घ्या. आता तुमच्याकडं पर्सेंटाईल स्कोअर आहे तर कट ऑफ कसे पाहिजे याची माहिती तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. तर ही माहिती फक्त ही वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सर्व इंजिनिअरिंग फार्मसीची दररोजच्या दररोज वेबसाईट पाहत चाला. आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंग फार्मसीची वेबसाईट सुरू होईल त्यावेळेस तुम्ही समजायचं का ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती अद्ययावत केलेली आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये शक्यतो ही माहिती जी आहे ती आपल्याला वेबसाईटवरती पाहायला मिळू शकते. अजून वेबसाईट त्या ठिकाणी अद्ययावत झालेली पाहायला मिळत नाही आहे. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची माहिती, आता आपण इंजिनिअरिंग बघितलं फार्मसी बघितलं तर ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी परत नाराज होतील. ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी सांग त्यांना वाटेल का यांचं इंजिनिअरिंग फार्मसीच काय चालू आहे. तर ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांकरिता पण अत्यंत महत्त्वाची जी वेबसाईट आहे वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटते www.mcaer.org. या वेबसाईटवरती जायचं. वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UG ॲग्रिकल्चर जे मग त्याच्यामध्ये BSc ॲग्री असेल, BTech ॲग्री असेल, BTech फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी काय इतर भरपूर कोर्सेस त्याच्यामध्ये आहे 5-6 कोर्सेस. त्यातले तुम्हाला जो कोर्सेस घ्यायचा आहे ते त्याची सगळी इत्यंभूत माहिती आत्ता जी तुम्हाला सगळी माहिती सांगितली इंजिनिअरिंग आणि फार्मसीची जे कॉलेजचे नावं असतील, कॉलेजचे टेलिफोन नंबर असतील, कट ऑफ कसे पाहिजे, ॲडमिशन फी किती आहे कॉलेजला, त्याच्यानंतर ट्युशन फ्री वेवर स्कीम काय आहे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग सॉरी ॲग्रिकल्चरमध्ये, तर ही सर्व माहिती सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु आत्ता मी बघितले तर अजून ॲग्रिकल्चरच्या वेबसाईटवरती जी ॲग्रिकल्चरची ॲकॅडमिक इयरची ॲडमिशन प्रक्रिया आहे ती अजून पाहायला मिळत नाही आहे. तर त्याच्यावरती जुनी माहिती अजून आहे तर नवीन माहिती आल्यानंतर ती पण माहिती आज जसा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच पद्धतीने परत एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला ती माहिती देण्याचा परत मी प्रयत्न करेल. आत्ता अजून त्यावरती तुम्ही ही वेबसाईट लिहून घ्या ज्यांना ॲग्रिकल्चरला जायचं त्यांनी ती वेबसाईट दररोजच्या दररोज पहा. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर परत एक लिंक तिथे तुम्हाला पाहायला भेटेल फर्स्ट इयर ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस किंवा BSc ॲग्री ॲडमिशन प्रोसेस असं थोडंसं लॉजिक जे आहे इंग्लिश वाचा थोडंसं त्याच्यातून तुम्हाला समजेल का कोणती लिंक जी आहे ती आपल्याला महत्त्वाची आहे. आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर नवीन वेबसाईट ओपन होईल ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनची आणि त्यावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ब्राउचर कट ऑफ जे आहे सर्व आरक्षण वगैरे पाहायला मिळू शकतं. तर ही वेबसाईट आता लिहून घ्या आणि त्याच्यानुसार त्या वेबसाईटवरती सगळी ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला करायची आहे. रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर भेटेल आणि तिथून पुढे कॅप राऊंड जे आहे ते सुरू होतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांकडून पालकांकडून हा कॉमन असतो का आम्हाला आम्ही जेईई मेन दिलेली होती आणि JEE मेनचा पर्सेंटाईल स्कोर आमचा आला आहे त्याच्यामधून CET मध्ये इंजिनिअरिंग फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये आमचं ॲडमिशन होऊ शकतं का, त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून हा कॉमन आलेला होता. तर त्या विद्यार्थी आणि पालकांकरिता आपण ही माहिती आपण बघणार आहोत. तर JEE जे आहे ही ऑल इंडिया लेवलकरिता परीक्षा असते. JEE मधून तुम्हाला इंजिनिअरिंगकरिता फायदा होणार आहे आणि फार्मसीकरिता देखील फायदा होऊ शकतो. तर JEE च्या मार्कवरती तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगच्या ज्या 15% जागा असतात त्या ऑल इंडिया कोटामधून भरल्या जातात. 15% जागा म्हणजे 100 मधल्या 15 जागा या JEE च्या मार्कांनुसार इंजिनिअरिंगच्या भरल्या जातात. उदाहरणार्थ पुण्यातलं एखादं कॉलेज आपण बघूयात, सर्वांना माहिती परिचित असलेलं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे असं उदाहरणार्थ घेऊयात. मग सिंहगडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग एखाद्या विद्यार्थ्याला करायचे तर मेकॅनिकलच्या त्या ठिकाणी फक्त 100 जागा आहे. तर 100 जागांपैकी 15 ज्या आहे त्या ऑल इंडिया लेवल ऑल इंडिया कोटानुसार भरल्या जातात. म्हणजे 15 जागा ज्या आहे त्या JEE च्या मार्कांनुसार भरल्या जातात. त्या कॉलेजला जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिलेले असतील, म्हणजे ॲप्लिकेशन म्हणजे तिथं जाऊन द्यायची गरज नाही सेपरेट ॲप्लिकेशन, आता तुम्ही जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया करणार आहात त्याच्यानुसारच तिथं कॉलेजला ॲटोमॅटिकली समजतं का कुणी कॉलेजचं ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजचं नाव त्या ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे. जेव्हा ऑप्शन फॉर्म काय आहे त्याची पण माहिती पुढे आपण बघणार आहोत. तर मग तुम्ही सिंहगडचं नाव टाकलेलं असेल, अशा असंख्य विद्यार्थ्यांनी सिंहगड मेकॅनिकलचं नाव टाकलेलं असेल, मग त्या विद्यार्थ्यांमध्ये JEE च्या मार्काचं मेरिट लागलं जातं सॉफ्टवेअरवरती वेबसाईटवरती. आणि त्याच्यानुसार पहिले 15 जे विद्यार्थी असतील मार्कांनुसार ज्यांना JEE चे मार्क चांगले आहे त्या विद्यार्थ्यांचं त्या 15 जागेसाठी निवड होतं.
आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी म्हणेल का मी जे ईमेल दिलेली नव्हती मग माझं काय ॲडमिशन होणार नाही का, तुमचं पण ॲडमिशन होईल. तुमचं MHT CET चे जे मार्क आहे त्या मार्कांनुसार तुमचं ॲडमिशन होईल. MHT CET चे तुम्हाला किती मार्क पडलेले आहे त्यानुसार तुमची जागा कुठं आहे, कोणत्या कॉलेजला तुम्हाला तुमचं रँक जे आहे, तुमचा कट ऑफ जो आहे तो मॅच होतो आहे, त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना मार्क कमी असतात आणि कॉलेजचे नावं देताना फक्त गव्हर्मेंट कॉलेजचे नावं देतात, तर त्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजला फार हाय मेरिट असतं. मग त्याच्यासाठी असा तफावत होऊ नये तर आता तिकडे जाऊयात आपण कट ऑफ पडेनंतर, पण त्यापूर्वी तर JEE च्या मार्कांवरती तुम्हाला जे इंजिनिअरिंगमध्ये 15% ज्या जागा आहे तिथे ॲडमिशन होऊ शकतं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कट ऑफ जो आता आपण मुद्दा सुरू झालेला होता का, कट ऑफ काय असतो, तर कट ऑफ म्हणजे एखाद्या मागच्या वर्षी जो कॅप राऊंड 1 झालेला आहे, राऊंड 2 झाला आहे, राऊंड 3 झाला आहे, मग त्या राऊंडमध्ये ओपन SC ST NTA NTB NTC NTD OBC SC त्यानंतर SBC इकॉनॉमिकल वीकर सेक्शन या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 कितीला शेवटचं ॲडमिशन झालं आहे, कॅप राऊंड 2 कितीला शेवटचं ॲडमिशन क्लोज झालेलं आहे मेल आणि फिमेलकरिता. मेलला जनरल म्हटलं जातं आणि फिमेलला तिथं L असं म्हटलं जातं, लेडीज. तर त्याकरिता तिथे कट ऑफ जे आहे ते सेपरेट सेपरेट येत असतात. तर मग आता मागच्या वर्षीचे कट ऑफ जे आहे ते 2 तिथे नंबर महत्त्वाचे असतात, एक पर्सेंटाईल स्कोर की जो 100 रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसरा जो नंबर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणायचं SML. S फॉर स्टेट, M फॉर मेरिट आणि L फॉर लिस्ट. SML नंबर तुमचा अजून आलेला नाही. आता तुम्हाला प्रश्न पाडायला पाहिजे का SML म्हणजे काय, तर SML म्हणजे आत्ताच सांगितलं स्टेट मेरिट लिस्ट नंबर. तो केव्हा मिळणार आहे, तर SML नंबर तुम्हाला आता तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चरची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जेव्हा पूर्ण कराल, सर्व विद्यार्थी ती रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक मेरिट लिस्ट तयार केली जाते महाराष्ट्रामध्ये पूर्ण सर्व विद्यार्थ्यांची, आणि त्याच्यामधून तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट नंबर जो आहे तुमच्या लॉग इन आय डी आणि पासवर्ड जेव्हा तुम्ही कराल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर सर्व पाहायला तुम्हाला मिळू शकतो. कारण आता MHT CET सगळ्यांनी दिली, PCM PCB PCMB ग्रुप सगळ्यांनी दिलेले, परंतु आता इथून पुढं 3 तुम्हाला मार्ग आहे, इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चर. काही विद्यार्थी एका मार्गाकडे जाणारे, काही विद्यार्थी 2 मार्ग निवडणारे, काही विद्यार्थी 3 मार्ग निवडणार आहे, काही विद्यार्थी काहीच निवडणार नाही, असे 4 पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मग त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांची एक मेरिट लिस्ट तयार होईल, ॲग्रिकल्चरला जे विद्यार्थी जातील त्यांची वेगळी मेरिट लिस्ट तयार होईल, फार्मसीला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करतील त्यांची वेगळी मेरिट लिस्ट तयार होईल, आणि मग त्या विद्यार्थ्याला त्याच्याकडं 3 जर ऑप्शन फॉर्म त्यांनी भरलेले असतील, 3 ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर त्याच्याकडे 3 ID असतील, मग त्या लॉग इन ID आणि पासवर्डने त्यांनी इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरचे लॉग इन करून पाहायचं, आणि त्याचे ते स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतील 3 ठिकाणी त्याचे वेगवेगळे त्याला पाहायला मिळतील. एखाद्याने एकाच ठिकाणी जर फक्त रजिस्ट्रेशन केलं, इंजिनिअरिंगला केलं किंवा फार्मसीला केलं किंवा ॲग्रिकल्चरला, तर त्याच्याकडे फक्त एकच स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल, एकच त्याचा लॉग इन ID हा असणार आहे. मग लॉग इन ID केल्यानंतर त्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबर येत्या काळामध्ये मिळेल. तो केव्हा मिळेल, अजून वेबसाईट सुरू व्हायची, वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती इन्फॉर्मेशन ब्राउचर येतील, त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे कट ऑफ टाकतात, आणि त्याच्यानंतर मग ते शेड्यूलमध्ये तुम्ही पाहायचं का केव्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग त्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट नंबर केव्हा मिळणार आहे ते पण तुम्हाला त्या शेड्यूलमध्ये पाहावं लागणार आहे, आणि शेड्यूलमध्ये पाहायचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर केव्हा मिळणार आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर भेटला का त्यावेळेस तुम्ही कट ऑफ जो आहे तो पाहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही पर्सेंटाईल स्कोरवरती कट ऑफ पाहिला तर नाही का चालणार, तर चालू शकतो, पर्सेंटाईल स्कोरवरती देखील कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीचा पाहता येतो, पण पर्सेंटाईल स्कोरसोबतच तुम्ही स्टेट मेरिट लिस्ट नंबर देखील अजून ॲक्युरेट जर तुम्हाला पाहायचा असेल तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर जेव्हा समजतो तर त्यावेळेस तुम्हाला कट ऑफ आणखी ॲक्युरेट जो आहे ते प्रिडिक्शन जे आहे ते देत असतो. मग मागच्या वर्षीचे कट ऑफ डाउनलोड करायचे, आत्ता देखील तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं इंजिनिअरिंग फर्स्ट इयर कॅप राऊंड 1 कट ऑफ PDF डाउनलोड, तर PDF येते, त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव पाहायचं, आपली कॅटेगरी पाहायची, आणि त्या कॉलेजला आपल्यापेक्षा कमी मार्क आहे का जास्त मार्क असलेला कट ऑफ मॅच झालेला आहे त्याच्यानुसार ठरवून घ्यायचं आपला त्या कॉलेजला नंबर लागेल का लागणार नाही.
आता फक्त तुम्हाला पर्सेंटाईल स्कोरवरतीच कट ऑफ पाहता येतील इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चरचे. परंतु हे कट ऑफ बघत असताना ऑल इंडिया लेवलचे कट ऑफ वेगळे असतात आणि स्टेटचे जे कट ऑफ आहे ते वेगळे असतात. दोन्ही कट ऑफ वेगळे आहे आणि दोन्ही पाहत असताना कॅप राऊंड 1 कट ऑफ पाहायचे आहे तुम्हाला. कॅप राऊंड 1 ज्यांना JEE कट ऑफ पाहायचं असेल त्यांनी ऑल इंडिया रँकिंगचं कट ऑफ पाहिजे. ज्यांना MST CET स्टेट मेरिट लिस्टनुसार किंवा पर्सेंटाईल स्कोरनुसार कट ऑफ पाहिजे असेल त्यांनी स्टेटचे कट ऑफ जे आहे ते पाहिजे आहे. असे 2 कट ऑफ तुम्हाला वेबसाईटवरती नंतर अपलोड करून दिले जातील. ते कट ऑफ तुम्हाला घ्यायचे कॅप राऊंड 1 आणि कट ऑफ बघत असताना कट ऑफ कसा पाहायचा हा प्रश्न एक विद्यार्थ्यांकडून पालकांकडून सारखा विचारला जातो. तर कट ऑफ बघत असताना काय करायचं, तुमचा पर्सेंटाईल स्कोर आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर घ्यायचा, त्या कट ऑफमध्ये पाहायचा. पर्सेंटाईल स्कोर पण दिलेला असतो तिथे 100 रेंजमध्ये, मग 1 ते 100 आकडे तिथे भेटतात. मे बी ब्रॅकेटमध्ये तो असावा पर्सेंटाईल स्कोर आणि ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर असेल तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे. तुम्ही व्हेरीफाय करून पाहा जेव्हा कट ऑफ बघत असताना ही माहिती, आयदर ब्रॅकेटच्या आतमध्ये किंवा बाहेर तो असू शकतो, पण मे बी ब्रॅकेटच्या आतमध्ये जो स्कोर असतो तो पर्सेंटाईल स्कोर असतो आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो. फक्त एकदा कन्फर्म करून पहा, तुम्हाला देखील समजेल. 100 जास्त मोठा अंक जर असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर 100 मोठा जर अंक असेल तर समजून घ्यायचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि ब्रॅकेटमध्ये 100 जर अंक असेल तर समजून घ्यायचं पर्सेंटाईल स्कोर हा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. तर पर्सेंटाईल स्कोरवरनुसार तुम्हाला आता कट ऑफ पाहता येईल. उदाहरणार्थ एक कॉलेज आहे PICT पुणे, हे कॉलेज आहे PICT पुणे. कॉम्प्युटरसाठी तुम्ही प्रयत्न करताय, PICT पुणेचं कॉम्प्युटर आहे. मग PICT पुणेला कॉम्प्युटरला उदाहरणार्थ OBC विद्यार्थी आहे, त्या OBC विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आता त्याचा पर्सेंटाईल स्कोर आला 99.9 आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 500. मग तो काय करणार, तो PICT कॉलेजचा कट ऑफ बघणार, PICT त्याची कॅटेगरी बघणार OBC. OBC परत 2 तिथं कॅटेगरी 2 वर्ग असणार आहे, 2 क्लास असणारे, एक मेल आणि एक फिमेल. म्हणजे जनरल जी म्हणजे जनरल जेंट्ससाठी थोडक्यात तुम्ही ते घेऊ शकतात आणि L म्हणजे लेडीजसाठी. OBC लेडीज ज्या OBC मुली असतील त्यांच्याकरिता त्यांनी तो OBC लेडीजचा कट ऑफ पाहायचा. मग एखाद्या विद्यार्थ्याला 500 त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आलेला आहे आणि पर्सेंटाईल स्कोर 99.9 समथिंग आहे आणि PICTचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर कॅप राऊंड 1 जर 700 तिथं तुम्हाला जर पाहायला मिळाला, 700 स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल आणि पर्सेंटाईल स्कोर 98 असेल तर त्या विद्यार्थ्याचं तिथे ॲडमिशन 100% होणार आहे कॅप राऊंड 1. का बरं, कारण त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 500 आहे आणि क्लोज कितीला झालेलं होतं, 700 झालेलं होतं. पर्सेंटाईल स्कोर त्याचा 99.9 होता, 99.9, आणि क्लोज कितीला झालेलं होतं, 98.9. म्हणजे 99 हे बिगर आहे आणि त्याच्यामुळं निश्चित त्याचा स्कोर जो आहे तो त्या ठिकाणी मॅच होतो, त्याला तिथं नंबर ॲडमिशन जे आहे ते मिळू शकतं. परंतु उदाहरणार्थ याचे उलट आता दुसरी कंडिशन घेऊयात, त्या ठिकाणी स्कोर जो आहे तो 700 आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि पर्सेंटाईल स्कोर 98.9 आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 1000 त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आला आणि पर्सेंटाईल स्कोर आला त्याचा 97.9, मग त्या ठिकाणी जे मेरिट आहे ते तिथं मॅच होत नाही त्याचं, कारण स्टेट मेरिट लिस्ट तिथं त्याचा जो आहे PICTचा 700 आहे 700 आणि याचा स्कोर आलेला आहे 1000, म्हणजे तिथं त्याचं मेरिट बसत नाही. याचा अर्थ किंवा 98.9% तिथे आहे आणि याचं पर्सेंटाईल 97.9 आहे, याचा अर्थ पर्सेंटाईल तिथं बसत नाही, म्हणजे त्याला तिथं कॉलेज जे आहे ते मिळणार नाही. मग त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडकरिता प्रयत्न करावे लागू शकतात. आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर हा प्रश्न एक विद्यार्थ्यांकडून पालकांकडून विचारला जातो. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे नावं आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे असतात. ऑप्शन फॉर्म भरण्याचं देखील शेड्यूल तुम्हाला दिलं जातं की केव्हा ऑप्शन फॉर्म भरायचे, कॉलेजचे नावं केव्हा द्यायचे. कॉलेजचे नावं देण्याची प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याच्याकरिता कुणीच काही करायचे नाही. कट ऑफचा चांगला अभ्यास करायचा, एका पेजवरती कॉलेजचा सिक्वेन्स तयार करायचा योग्य पद्धतीने, शक्यतो जे महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते वरती ठेवायचे 1, 2, 3, 4 नंबरला. जरी तुम्हाला तिथं नंबर लागत नसेल तरी देखील इंजिनिअरिंगचं उदाहरणार्थ जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल किंवा मुंबईचं एक कॉलेज आहे VGT आहे, असे टॉपचे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे गव्हर्नमेंटचे ते वरती टाकून द्यायचे जरी तुमचं मेरिट तिथे लागत नसेल तरी. आणि त्याच्यानंतर तुमचा मेरिटनुसार कोणतं कॉलेज भेटतंय ते टॉपचे कॉलेज तुम्ही सिक्वेन्सली टाकायचे 2, 3, 4. त्याच्यानंतर ते ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरायचा, त्या कॉलेजचा कोड तिथे येत असतो, कॉलेजचं नाव तुम्हाला पाहायला मिळत असतं आणि मग सिक्वेन्सली ते कॉलेजचे नावं टाकायचे.
आता परत एक प्रश्न विद्यार्थ्यांकडून पालकांकडून विचारला जातो का, ऑप्शन फॉर्म भरताना किती कॉलेजचे आम्ही नावं टाकू शकतो? तर आत्तापर्यंतचा आलेला अनुभव आहे 100 किंवा 300 पर्यंत हे ऑप्शन आपण कॉलेजचे नावं देऊ शकतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळा पर्याय असतो, पण कॉमनली 100 जे आहे ते ऑप्शन देण्याची ही आत्तापर्यंत माहिती आहे. आता यावर्षी किती देतात त्याचा इन्फॉर्मेशन ब्राउचरमधूनच आपल्याला ती माहिती समजेल. आता एवढे 100 नावं द्यायचे नाही, चांगले कॉलेजचे फक्त द्यायचे. ज्या कॉलेजला राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय असेल, टीचिंग व्यवस्थित होत असेल, प्लेसमेंट व्यवस्थित होत असेल, कॅम्पसमध्येच सर्व सुविधा असतील, म्हणजे स्टेशनरी असेल, हॉस्टेल असेल, कॉलेजचं जिम वगैरे सगळं, इतर ज्या फॅसिलिटी असतील, वर्कशॉप असेल, हे सगळे एका जागी असेल, असे टॉपचे जे कॉलेज आहे, मग पुण्यातलं इंजिनिअरिंगचं जर टॉपचे कॉलेज आपण जर बघितलं तर थोडक्यात जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असेल, PICT पुणे असेल, VIT BBVD असेल, त्याच्यानंतर मुलींसाठी जे कमिन्स कॉलेज आहे ते फक्त मुलींसाठी आहे, कमिन्स वुमन कॉलेज कर्वेनगर, त्याच्यानंतर PICT असेल, त्यानंतर PICT पुणे, नंतर आणखी JSPMS तातवडेचं जे कॉलेज आहे ते एक चांगलं आहे, आणि JSPMSची इतर पण कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर DY पाटील पिंपरी असेल, आकुर्डी असेल, इतर DY पाटीलचे पण कॉलेज त्या ठिकाणी चांगले आहे. सिंहगडचा जो मेन कॅम्पस आहे, काशीबाई नवले आणि सिंहगड वडगाव पुणे, हे दोन्ही पण कॉलेज चांगले आहे. त्याचसोबत सिंहगडचे आणखी देखील इतर कॉलेज आहे, परंतु जास्त दुसरीकडनं जाता मेन कॅम्पस वडगावचा आणि काशीबाई नवले हा अत्यंत चांगला आहे. मराठवाडा मित्रमंडळाचं कर्वेनगरचं कॉलेज अत्यंत चांगलं आहे. त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळाचं आणखी देखील एक लोहगावला कॉलेज आहे, पण कर्वेनगरचा मेन कॅम्पस हा अत्यंत चांगला आहे. तुम्ही मेन पुण्यामध्ये जर गेलात तर तो 20 ते 30 हजारापर्यंत इंजिनिअरिंग त्या स्टेट मेरिट लिस्ट नंबर आला तुमचा, तर मेन पुण्यातलं जे आहे कॉलेज तिथं तुमचा ॲडमिशन होऊ शकतं. पण पुण्याच्या बाहेरचे थोडेसे बाहेर जर कॉलेज जायचे असतील तर तुमचं 50,000-1,00,000 जरी स्टेट मेरिट लिस्ट नंबर आला तरी तुमचा पुण्याच्या थोडेसे बाहेरचे जे कॉलेज आहे पुण्यापासून थोड्याशा अंतरावरती त्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो. त्याची विषयी देखील माहिती तुम्हाला कट ऑफ जे आहे इंजिनिअरिंगचे फार्म इंजिनिअरिंगचे भरपूर कट ऑफ मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते देखील तुम्हाला वेळ असेल तेव्हा पाहून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही थोडक्यात माहिती आपण बघितलेली. आता प्रत्येक मीटिंगला झूम मीटिंग आपण घेतली असती तर एखाद्या विद्यार्थ्याला काही शेतीचं काम असतं त्याला अटेंड करता आली असती नसती. तर आता निवांत जे आहे तुम्ही ही सर्व माहिती पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही परत प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये ते टाईप करून पाठवा. परत त्यातले 5-5, 10-10 प्रश्न जे आहे ते आपण उद्या परत बघूयात, किंवा जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस परत तुम्हाला असं प्रश्नांचा व्हिडिओ जो आहे तुमचे जे प्रश्न येतील त्याच्यानुसार माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. कारण हे काय होतं, असंख्य विद्यार्थ्यांचे फोन येत असतात आणि सारखी एकच माहिती कॉमन सांगायची असंख्य विद्यार्थ्यांना हे फिजिबल नाही आहे. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर त्या प्रश्नांवरती मी एकत्रित सर्व प्रश्न गोळा करून त्याचा व्हिडिओ बनवेल आणि ग्रुप जे आहे त्यावरती तुम्हाला अपलोड करून दिले जाईल, किंवा डायरेक्ट यूट्यूब चॅनलवरती देखील 7 इन्फो हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड करून ठेवत जाईल. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ते व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल तर पाहत चला. या पद्धतीने आपल्याला काय होईल, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार माहिती पाहता येईल आणि मला माझ्या वेळेनुसार माहिती जी आहे ती देता येऊ शकते. कारण एकच माहिती 1,000 जणांना देणं हे शक्य होत नाही, तर त्याच्याकरिता आपण झूम मीटिंग देखील, झूम मीटिंगला काही विद्यार्थी हजर असते, काही विद्यार्थी हजर राहता आलं नसतं, तर त्यांना देखील माहितीची गैरसोय होऊ नये त्याच्याकरिता आपण हे यूट्यूब जे माध्यम आहे तंत्रज्ञानाचं ते निवडलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला काही प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये पोस्ट करू शकता आणि त्यातलेच प्रश्न उद्या किंवा इतर वेळेस त्याची माहिती तुम्हाला परत व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाईल.